ढकललेली शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र प्रणालीद्वारे 2017 पासून सुरू झाली, परंतु त्या भरती करत असताना शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव ज्या आहेत चारुशिला चौधरी मॅडम यांनी 22 फेब्रुवारी 2019 रोजी एक मागासवर्गीयांच्या 50% पदकापाती संदर्भात एक पत्र रिलीज केलं, त्याच्यामुळे जवळपास मागासवर्गीय उमेदवारांच्या 4,000 जागा त्या ठिकाणी कपात करण्यात आल्या. त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं उल्लेख केला की मिथुन अमोले असलेला संभ्रम आणि काही संघटनांकडून प्राप्त होत असलेले निवेदन या फक्त या कारणामुळे त्या 50% जागा आहे मागासवर्गीयांच्या कपात करण्यात आली. परंतु तो पत्रक ते पत्रक निघून आज जवळपास 1 वर्ष पूर्ण झालं तरी त्यावरती कुठलीही कारवाई प्रशासनाने किंवा शासनाने याच्यावरती केली नाही. तरी आमच्यासह हजारो मागासवर्गीय उमेदवारांच्या कडून एक मागणी शासनाकडे मागणी आहे की तात्काळ त्या 50% मागासवर्गीयांच्या जागा आहेत त्या कपात करून याच भरतीमध्ये याच परीक्षेतून त्या आमच्या मागासवर्गीय उमेदवारांना तात्काळ द्यावेत अशी शासनाकडे आम्ही सर्व अभियोग झाला. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे माननीय श्री इंगोले पाटील राज्यउपाध्यक्ष डिटेड बी एस टून असे संघटनेचे राज्यउपाध्यक्ष. बघा त्यांच्या समोर सर्व मुद्दे पटवून सांगताना त्यांच्यासोबत चर्चा करताना इंगोले पाटील शिक्षण सेवकांचं मानधन वाढावं, मागासवर्गीयांची 50% पदामध्ये कपात जी केली आहे ती रद्द करावी यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना तसेच आपली बाजू मांडताना आणि त्यांना प्रत्यक्ष हाती निवेदन देताना या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहू शकता की आज दिवसभरामध्ये त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. मित्रांनो बघा ठिकाणी आपले मुद्दे पटवून सांगताना त्याचबरोबर निवेदनामध्ये नेमकं काय म्हटलं आपण ते जाणून घेऊया. बघा त्यांनी वर्षाताई गायकवाड माननीय वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती अनुषंगाने डीएड बी एड धारकांच्या वतीने मागण्याचं निवेदन सादर करताना त्यांनी काय म्हटलं बघा. पहिली मागणी आहे शिक्षक भरतीतील 50% मागासवर्गीय कपातीचे धोरण रद्द करून शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शिक्षकांचं मानधन म्हणजे नवनियुक्त शिक्षक शिक्षण सेवकांचं मानधन वाढवून 21,000 रुपये करण्यात यावं. 771 अभियोगता धारक ज्या संस्थेमध्ये निवड झाली त्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. मुलाखतची यादी तात्काळ प्रसिद्ध करावी. तुम्ही पोहोच पाहू शकता या ठिकाणी 11/2/2020 ही पोहोच आहे, तारीख आहे लिपिकाकडे जी पोहोच आहे बघा घेतलेली ती आहे त्यांच्याकडे. 8,000 TET अपात्र शिक्षकांच्या सेवा समाप्त करून त्या जागी नवीन उमेदवारांना म्हणजे अभियोगता धारकांना संधी देण्यात यावी. सर्व जिल्हा परिषदेतील शिक्षकांची रोस्टरची 10 जिल्ह्याप्रमाणे म्हणजे 10 जिल्ह्यामध्ये जो रोस्टरचा घोटाळा झाला होता तो उघडकीस आला, त्याची चौकशी केली आणि तो ज्याप्रमाणे या ठिकाणी सगळी संपूर्ण तपासणी केली तशीच पूर्ण राज्याच्या रोस्टरची पटकन तपासणी होऊन शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी महत्वाची मागणी या ठिकाणी केलेली आहे. 6वा मुद्दा आहे आणि बघा मित्रांनो 7वा आणि 8वा मुद्दा माई सैनिकांच्या पाल्यांच्या रिक्त असलेल्या जागा पहिल्या फेरीतील जिल्हा परिषदेतील रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात आणि शिक्षण विभागात रिक्त असलेल्या सर्व पदांची लवकरात लवकर पदे भरण्यात यावीत. स्वाक्षरी आहे, त्यांचा शिक्का आहे आणि हे पत्र मुख्यमंत्री माननीय श्री ठाकरे साहेब बच्चू कडू राज्यमंत्री अप्पर मुख्य सचिव उपसचिव शिक्षण आयुक्त संचालक यांना हे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे किंवा त्यांच्या हे दिलेलं आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी होत्या. पुढारी वर्तमानपत्रामध्ये आजच्या आंदोलनाची बातमीसुद्धा आलेली आहे, तीही या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया. बघा बातमीमध्ये काय सांगितलं की डिसेंबर 2017 शिक्षक भरतीसाठी अभियोगिता चाचणी घेण्यात आली होती. 2019 यातून 5,000 शिक्षकांना नियुक्ती दिल्या, मात्र मागासवर्गीय बघा भरतीत रिक्त पदांना कात्री लावण्यात आली त्यांच्या जागांना आणि समाजामध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे, अद्याप तो शमलेला नाही. या अन्यायाविरुद्ध आझाद मैदानावर शड्डू ठोकलाय. उमेदवारांनी राहुल खरात, रमेश गाडरे, शीतल लांडगे, कृपाली शिंदे, अमोल गायकवाड, भाग्यश्री रेवडेकर, चेतन पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलेले आहे. यावेळी आंदोलकांनी सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात सन 2010 शिक्षक भरतीवर बंदी करण्यात आली, गेली 9 वर्ष शिक्षक भरती प्रक्रिया झाली नाही. आता ही शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी युती सरकारमधील तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी पवित्र पोर्टलमार्फत भरती करण्याचं ठरवलं आणि बुद्धिमापन चाचणी व ज्यांनी चांगले मार्क्स मिळवले त्यांना या ठिकाणी युती देण्यासंदर्भात मित्रांनो पोर्टलवर तशी तरतूद करण्यात आली. मात्र बघा शिक्षण सचिव चारुशिला मॅडम उपसचिव चारुशिला मॅडम यांच्या 22 फेब्रुवारी 2019 खुल्या प्रवर्गाला जागा नाहीत अशा जिल्हा परिषदेमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांच्या 50% अनुशेष ठेवण्यात आला, त्यामुळे खुल्या प्रवर्गाला जागा उपलब्ध आहेत. येथील 100% पद भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आली. या अन्यायकारी निर्णयामुळे 17 जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांच्या 4,000 अधिक पदे कपात केली गेली, त्यामुळे गोरगरीब शेतकरी कामगारांच्या शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय झाला. 24,000 शिक्षकांची भरती करून म्हणणाऱ्या तत्कालीन सरकारने केवळ 12,000 जागांची जाहिरात काढून जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका 2,500 ते 3,000 जागांची भरती करत अन्याय केला आहे. आणि राहुल खरात काय म्हणतात बघा, त्यांनी म्हटलंय की मागील 2 वर्षापासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे, मागासवर्गीयवर अन्याय झाल्याने आम्ही हे आजपर्यंतचे 3री उपोषण करत आहोत.
न्याय मिळेपर्यंत आम्ही उठणार नाही, आमचे काही बरे वाईट झाले तर ग्रामविकास आणि शिक्षण विभाग जबाबदार राहील, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, यावरच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ घेऊन येईल.